ठरलं हो। तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत तर तिकडे आता प्रियाने जे काही नाटक रचलं होतं आणि सायलीला सर्वांसमोर तोंडावर पाडलं होतं ते सर्व काही आता प्रिया स्वतःहूनच फोनवरती बोलणार आहे आणि सायली आता फोन स्पीकरवर ठेवून सत्य सर्वांसमोर आणत प्रियाच्या नाटकाचा पर्दाफाश करणार आहे तर ज्यावेळी तिकडे प्रियाचं नाटक केलेलं सत्य पूर्णाजीला समजणार आहे त्याचवेळी पूर्णाजी आता सायलीला माफी मागत परत एकदा सून म्हणून स्वी स्वीकारणार आहे प्रिया आता मुद्दाम सायलीच्या समोर अर्जुनच्या कॉफीमध्ये विष मिसळते आणि सर्वांसमोर प्रियावर आळ घेणाऱ्या सायलीला ती तोंडावर पाडते तर घडलेल्या त्या प्रकारामुळे घरातील सर्वजण सायलीवरती खूपच नाराज होतात तर पूर्णाजी मात्र सायलीवर खूप जास्त ओरडते त्यानंतर नाटकीप्रिया पूर्णाजीला म्हणते की मी कॉफीमध्ये विष टाकलं नव्हतं हे स्वतःच कॉफी पिऊन सिद्ध केलं आहे त्यामुळे मी परत येणार नाही असं म्हणत नाटकीप्रिया रडतत्तेतून निघून जाते तर पूर्णाजीच्या रागाचा पारा मात्र खूपच जास्त चढतो पूर्णाजी आता कल्पनाला म्हणते की तुझ्या सुनेने आज माझ्या तन्वीवरती नाही नाही ते आरोप केले तुझा सपोर्ट आहे ना तिची एवढी हिंमत झाली जर तुझी सून कायमच अशी वागत राहिली ना तर सुभेदारांचं घर ती कायमचं बर्बाद करून ठेवेल पूर्णाजी सायलीवर ओरडते आणि रागानेच त्यातून निघून जाते तर कल्पना मात्र सायलीची समजूत काढायला लागते कल्पना आता सायलीला म्हणते की अर्जुन सुद्धा खूपच डिस्टर्ब झाला असेल त्याच्यासाठी कॉफी घेऊन जा सायली तिकडे आता अर्जुन साठी कॉफी घेऊन जाते तर अर्जुन मात्र काम करत असतो परंतु त्याच्या डोक्यात सतत हेच विचार चालू असतात सायली एवढं विचित्र का वागली असेल सायली कॉफी घेऊन आलेली पाहून अर्जुन म्हणतो की मी फक्त एक कप कॉफी मागितली होती आणि त्याच्यावरून आपल्या घरात एवढा मोठा तमाशा झाला माझी आता कॉफी पिण्याची इच्छाच राहिली नाही त्यावर सायली म्हणते मला माफ करा सर परंतु तुम्ही ही कॉफी प्या म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल अर्जुन आता सायलीला प्रश्न विचारत म्हणतो की तुम्हाला असं का वाटलं की तन्वीने माझ्या कॉफीमध्ये पॉयझन मिक्स केले म्हणून सायली म्हणते अर्जुन सर मी खोटं अजिबातच बोलत नाही प्रियाने माझ्या समोरच तुमच्या कॉफीमध्ये विष टाकलं होतं आणि त्यानंतर तिने सर्व पुरावे सुद्धा नष्ट करून टाकले असतील त्यावर अर्जुन सायलीला म्हणायला लागतो की अहो मिसेस सायली जर असंच असतं तर तन्वी ती कॉफी पिलीच नसती तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल त्यावर सायली म्हणते नाही सर माझ्यावरती एकदा खरंच विश्वास ठेवून बघा मी खोट नाही बोलत आहे प्रियाने ती कॉफी बदलली आणि सर्व पुरावे नष्ट सुद्धा केले आश्रमात असल्यापासून लहानपणापासून मी तिला ओळखते रात्री अपरात्री पार्ट्याला जायची नंतर मधुभावना सुद्धा खूप वेळा तिनं फसवलं आहे मग तिच्यासाठी ही गोष्ट करणं एका चुटकीसरची काम होण्यासारखं आहे तिला फक्त पूर्णाजी समोर मला तोंडावर पाडायचं होतं माझा अपमान करायचा होता मी किती वाईट सून आहे किती खोटारडी मुलगी आहे हेच तिला पूर्णाजीला दाखवून द्यायचं होतं आणि कदाचित म्हणूनच तिने हा डाव रचला असू शकतो इतक्यातच सायलीला तिकडे आता प्रियाचा कॉल येतो सायली आता म्हणते की प्रिया आता मला कॉल का करते त्यावेळी अर्जुन विचारतो की मिसेस सायली कोणाचा फोन आहे त्यावर सायली सांगते की प्रियाने मला कॉल केला आहे अर्जुन सायलीच्या हातातून फोन घेतो आणि सायलीला प्रियाशी बोलण्यासाठी सांगतो आणि अर्जुन तिकडे आता फोन स्पीकरवर ठेवून देतो सायलीने फोन उचलता क्षणी प्रिया मोठमोठ्याने हसायला लागते आणि ती सायलीला म्हणते की स्वतःला खूप हुशार समजतेच ना परंतु मी सुद्धा नावाची प्रिया आहे तुझ्यासारख्या मुलींना वटणीवर आणण्यासाठी मला वेळ तर अजिबातच लागत नाही आणि तुला फसवण्यासाठीच मी हा डाव रचल्याच तिकडे प्रिया सायलीला सांगते आणि अर्जुन मात्र शांतपणे सर्व काही ऐकून घेत असतो प्रियाचं तोंडून ते शब्द ऐकता क्षणी अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुनला आता सायलीवरती विश्वास बसतो की सायली खोट अजिबातच बोलत नव्हती त्यानंतर अर्जुन तिकडे आता सायलीला खुनावतो आणि प्रिया कडून सर्व काही सत्य वधवून घेण्यासाठी सांगतो आणि अर्जुन आता प्रियाचा कॉल रेकॉर्ड करायला लागतो प्रिया तिकडे आता सायलीला धमकी देत म्हणते की तू अर्जुनशी लग्न केलं म्हणजे काही अर्जुन आयुष्यभरासाठी तुझा नाही झालेला अर्जुन फक्त माझा आहे आणि त्याला मिळवण्यासाठी एक दिवस मी नक्कीच तुला त्या सुभेदारांच्या घरातून बाहेरच काढेन म्हणते अर्जुनची बायको आणि सुभेदारांची सून म्हणून मी लवकरच त्या घरात येणार आणि माझं हे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे तुझ्यावर आता रस्त्यावर राहण्याची वेळ नक्कीच येईल कारण तुझे मधुभाऊ तर आता जेलमध्ये अडकलेले आहेत आणि माझी बाबा तुझ्या मधुभाऊंच्या विरोधात केस लढत आहेत म्हटल्यानंतर माझे बाबाच केस जिंकणार म्हणते तू आधी पासून अनाथ होती आणि अनाथच राहणार असं तिकडे प्रिया सायलीला बोलते त्यावेळी सायलीच्या डोळ्यातून पाणी येतं खूपच राग आलेला असतो प्रिया, प्रिया म्हणते की आतापर्यंत मी तुला घराबाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने मी कायमच अयशस्वी राहिले पुढचा गेम मी असा खेळेन ना की तू कायम बघतच राहशील मागच्या वेळी सुद्धा अस्मिताने माझ्या सांगण्यावरून तुझ्या पर्समध्ये दागिने ठेवले होते कारण मला तुला चोर ठरवून पूर्ण आजीच्या हातून घराबाहेर काढायचं होतं परंतु तो डाव सुद्धा माझ्यावरच उलटला अर्जुन फक्त माझा आहे आणि माझाच राहणार आणि त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते आणि आज मी माझा पहिला डाव यशस्वी करूनच दाखवला म्हणते सर्वांसमोर तर तू खोटी ठरलीस परंतु अर्जुने आज तुझ्यावर अविश्वास दाखवला चक्क आज तुझा अर्जुन तुझ्या बाजूने बोललाच नाही त्यावर सायली शांतच असते प्रिया म्हणते काय झालं तोंड बंद झालं का सायली आता खोटं नाटक करत प्रियाला म्हणते मला माफ कर प्रिया मी तुझ्यावरती असा आळ घ्यायला नको होता त्यामुळे घरातील सर्वजण माझ्यावरती खूपच चिडले आहेत ग आणि आता तर अर्जुन सर सुद्धा माझ्याशी अजिबातच बोलत नाहीत असं म्हणत सायली तिकडे रडण्याचं नाटक करते त्यावेळी प्रिया म्हणते की अस अस्मिता प्रताप मामा पूर्णाजी हे तर माझ्या बाजूने आहेतच परंतु आता अर्जुन अश्विन आणि कल्पना मामीला सुद्धा माझ्या बाजूने मी घेणारच आणि मग बघते की तुला त्या घरात सपोर्ट कोण करत ते त्यावेळी अर्जुनला खूपच राग येतो तर नालायक प्रिया तिकडे आता स्वतःच्या तोंडून स्वतःच्या काळ्या कर्मांचा पुरावा अर्जुनला देत असते सायली नाटक करतच म्हणते प्लीज प्रिया मला आणि अर्जुन सरांना वेगळं नको करूस त्यावर प्रिया म्हणते तू तोंड बंद कर तुझा अर्जुन ही केस अजिबातच जिंकणार नाही त्यावेळी सायली म्हणते की हे सर्व तुला कसं माहिती तू पुरावे नष्ट केले आहेस का मग विलास काकांचा खरा खुनी कोण आहे हे तुला चांगलंच माहिती आहे प्रिया म्हणजे आता विलास काकांच्या मध्ये तू सुद्धा आहेस ना प्रिया त्यावेळी खूपच घाबरते तर अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो प्रिया सायलीला म्हणते की तू अर्जुनची बायको होण्याच्या लायकीची अजिबातच नाही आणि मधुबाऊ हे कायमचे जेलमध्ये सडते अर्जुन हे केस कधीच जिंकूच शकणार नाही कारण त्याच्यासमोर माझे बाबा लढत आहेत प्रिया तिकडे म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव तुला घराबाहेर तर काढेनच मधुभाऊनासुद्धा जेलमध्ये चढवेल आणि मी सुभेदारांची सून म्हणून नक्कीच त्या घरात येईन असं म्हणत प्रिया तिकडे फोन ठेवून देते त्यावेळी सायली अर्जुना म्हणते ही मुलगी अशी कशी विचित्रच आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्या थराला जाईल सांगताच येत नाही त्यावेळी अर्जुन म्हणतो की मला एक गोष्ट तुम्हाला सुद्धा समजली आहे का मेसेज सायली त्यावर सायली म्हणते कोणती सर अर्जुन म्हणतो की ज्यावेळी तन्वी बोलत होते म्हणजे मधुभाऊंच्या केसच्या संदर्भात तिला सर्वच माहिती माहित आहे तिला वेड्यात काढणं माझ्यासाठी खूप सोपं काम आहे आणि त्यासाठी मला तिच्यावरती आता बारीक नजर ठेवून राहावं लागेल आता आपण तन्वीवरती उलट वार करायचा असं म्हणत तिकडे सायली अर्जुनच्या बोलण्याने खूपच खुश होऊन जाते तर इकडे कल्पना विचार करत असते की सायली कधीच खोटं बोलत नाही तर आता नाटकी प्रियाचा खोटाडेपणाचा पर्दाफाश सायली सर्वांसमोर कशी करणार आणि अर्जुन आता प्रियाला स्वतःच्या जाळ्यात अडकवत मधुभाऊंच्या बद्दलचं सत्य कसं जाणून घेणार हे तर आपण पुढील भागातच पाहणार आहोत